महाभारतामध्ये आचार्य द्रोणाचार्य सेनापती म्हणून जेव्हा रूढ होता तेव्हा त्यांना रोखणे खूप अवघड झाले होते. मग यावर उपाय म्हणून कृष्ण रणनीती आखतो. अश्वत्थामा हा द्रोणांचा एकमेव आणि अतिशय लाडका मुलगा. मग यावर कृष्णाच्या सांगण्यावरून भीम हा कौरव सेनेतील एक हत्ती ज्याचे नाव अश्वत्थामा होते त्याला मारतो. मग अश्वत्थामा मेला ही बातमी सर्वत्र आगीप्रमाणे पसरवली जाते. हे ऐकल्यावर गुरु द्रोण व्यथित होतात आणि ऐकलेली बातमी खरी आहे की नाही हे पटवण्यासाठी धर्मराज युधिष्ठिराकडे जातात आणि विचारतात की अश्वत्थामा खरंच मेला. मग यावर कधीही खोटे न बोलणारा युधिष्ठिर उत्तर देतो, अश्वत्थामा अथहा इतिही नरोवा कुंजुरोवा, म्हणजे होय अश्वत्थामा मेला, परंतु माणूस की पशु हे माहीत नाही. माणूस की पशु हे सांगताना कृष्ण मोठ्याने शंख वाजवतो जेणेकरून युधिष्ठिराची माहिती गुरुद्रोणांसमोर अर्धवट जाईल. आपला मुलगा मेला ऐकताच गुरुद्रोण शस्त्र खाली ठेवून बसतात. मग दृष्टद्युम्न द्रोणांचा वध करतो. वरील महाभारतातील प्रसंग सर्वांनी ऐकलाच असेल. गुरुद्रोणांसारखे विद्वान मिस इन्फॉर्मेशन म्हणजेच फेक न्यूजचे बळी पडतात. आपणही काहीही न चेक करता व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टावर फेक न्यूज चालवत असतो. अशा फेक न्यूजचे ज्वलंत उदाहरणे कित्येक आहेत, जसे की पालघर मधील साधूंवर झालेला जमावांकडून हल्ला. म्हणून जेव्हा एखादी बातमी आपण शेअर करत असतो तेव्हा तिची सत्यता पाहून जर शेअर केली तर कित्येक लोकांचे आपण प्राण वाचू शकतो.